आपल्याला त्या ठिकाणी बॅलन्सिंग एक केमिकल इक्वेशन दिलेलं जे काही रासायनिक अभिक्रिया जे आहेत ती दिलेली रासायनिक अभिक्रिया काय करायची आपल्याला त्या ठिकाणी संतुलित करायची. हे संतुलित करण्यासाठी आपल्याला मागची असणारी जी काही ॲक्टिव्हिटी जी आहे तर त्या ॲक्टिव्हिटीचा वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करायचा. ही कम्प्लीट द टेबल असाईड ऑन द बेसिस ऑफ द इक्वेशन नंबर 9 तर ॲक्टिव्हिटी जी आहे तर त्या ॲक्टिव्हिटी मागच्या पानावर तुम्हाला त्या ठिकाणी त्यासाठी काही ॲक्टिव्हिटी 9 जी आहे तर त्या ॲक्टिव्हिटी 9 आपण काय केलं की सिल्वर नायट्रेटचं असणारं जे काही सोल्युशन जे आहे तर ते सिल्वर नायट्रेटचं सोल्युशन काय केलेलं आहे. सोडियम क्लोराईडचं असणारं जे काही सोल्युशन जे आहे तर त्या सोल्युशनमध्ये त्या ठिकाणी टाकणे. आता हे करत असताना असणारा जो काही टेबल आपल्याला त्या ठिकाणी दिलेला आहे तर त्या टेबलाचा विचार जो आहे तर तो विचार आपल्याला त्या ठिकाणी करायचा. आता पुढे आपल्याला जो काही टेबल जो आहे तर त्या टेबलचा विचार करायचा आहे. असणारे काही इलिमेंट्स जे आहेत त्या इलिमेंटचा आपल्याला विचार करायचा. कोणकोणते इलिमेंट दिलेले पहिला त्या ठिकाणी आपल्याला सिल्वर एक दिले रिॲक्शन त्याच्यानंतर नायट्रोजन ऑक्सिजन आहे अशा पद्धतीचे असणारे काही इलिमेंट्स जे आहेत इलिमेंट्स आपल्याला त्याच्यानंतर रिॲक्टन जे आहे तर त्या रिॲक्टनचा आपल्याला विचार करायचा. त्याची काही रिॲक्टन जे आहे तर ते रिॲक्टन रासायनिक अभिक्रिया जे आहे तर त्या रासायनिक अभिक्रियेला आपल्याला माहिती लेफ्ट हँड साईड असतात. त्याच्यानंतर असणारे काही प्रॉडक्ट जे आहे ते प्रॉडक्ट आपल्याला विचार करायचे. प्रॉडक्ट जे प्रॉडक्ट जे आहे तर ते प्रॉडक्टच्या ठिकाणी आपल्याला राईट हँड साईड असतात. आता याच्यामध्ये असणारे काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये नेमकं काय काय होतंय तर हे आपल्याला त्या ठिकाणी माहिती येते. मग आता याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी नंबर ऑफ ॲटम नंबर ऑफ ॲटम प्रॉडक्टमध्ये सुद्धा आपण तेच होणार आहे की नंबर ऑफ ॲटम. तर मुळामध्ये असणारी काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया आपल्याला त्या ठिकाणी दिलेली तिचा विचार त्या ठिकाणी करायचा आहे. की सर्वसाधारणपणे बॅकपेज जे आहे तर त्या बॅकपेजला असणारी ती काही रासायनिक अभिक्रिया जी आहे तर ती रासायनिक अभिक्रिया आपल्याला दिली पटकटमध्ये दिली. सिल्वर नायट्रेट जे आहे तर त्या सिल्वर नायट्रेटची काय केल्यापूर्वी सोडियम क्लोराईड जे आहे तर त्या सोडियम क्लोराईड रासायनिक अभिक्रिया केली. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी सिल्वर क्लोराईड त्या ठिकाणी मिळालेले आणि सोडियम नायट्रेट काय काय मिळालेले सिल्वर क्लोराईड त्या ठिकाणी मिळालेले त्याचबरोबर सोडियम नायट्रेट जे आहे तर ते सोडियम नायट्रेट म्हणजे अशा प्रकारचे त्या ठिकाणी प्रॉडक्ट आहेत जे आपल्याला त्या ठिकाणी रिॲक्ट आणि याच्यावरून असलेला जो काही तक्ता जो आहे तर तो तक्ता काय करायचा आपल्याला त्या ठिकाणी फिलअप करायचा आहे. आता हा तक्ता त्या ठिकाणी फिलअप करत असतात सर्वसाधारणपणे आपल्याला एक एक गोष्टी ज्या आहेत तर एक एका गोष्टीचा विचार जो आहे तो विचार त्या ठिकाणी करायचा. त्याचप्रमाणे काही सिल्वर जे आहे रिॲक्टन साईडला सिल्वर किती आहे 1 म्हणून या ठिकाणी रिॲक्टन साईड. त्याच्यानंतर असणारे काही नायट्रोजन एक नायट्रोजन किती आहे 1 ऑक्सिजनचा विचार केला तर 3 सोडियम जे आहे तर ते सोडियम क्लोरीन जो आहे तर 1 आता राहिले जे काही प्रॉडक्ट साईड जे आहे तर त्या प्रॉडक्ट साईडचा विचार करायचा आपल्याला. सिल्वर जे आहे तर ते सिल्वर किती आहे 1 आहे. त्याच्यानंतर नायट्रोजन जो आहे तर 1 आहे. त्याच्यानंतर ऑक्सिजन जो आहे तर किती आहे 3 आहे. त्याच्यानंतर सोडियम जो आहे क्लोरीन जो आहे. आता याच्यात पुढे काय सांगितलं इट इज सीन दॅट द नंबर ऑफ इलेमेंट्स इन द रिॲक्टन इन दिस इक्वेशन इज द सेम ॲज द नंबर ऑफ दोज इलेमेंट्स इन द प्रॉडक्ट. आपल्या असं लक्षात येतं असते की रिॲक्टन साईड आणि प्रॉडक्ट साईडचा आपण जर विचार जर केला तर त्याच्यामध्ये असणारे काही ॲटम्स जे आहेत रिॲक्टनमध्ये असणारे काही ॲटम आणि प्रॉडक्टमध्ये असणारे सर्व असणारे काही इलिमेंट जे आहे तर त्या इलिमेंटचे असणारे काही ॲटम जे आहेत तर ते ॲटम कसे आहेत इक्वल आहेत समान आहेत
आणि देअरफोर सच एन इक्वेशन इज कॉल्ड एज द बॅलन्स्ड इक्वेशन. म्हणून अशा प्रकारचं जे काही इक्वेशन असेल तर त्याला पर्टिक्युलर आपण बॅलन्स्ड इक्वेशन करतो, जे संतुलित अशा प्रकारचं समीकरण जे आहे तर ते समीकरण करतो. पुढे इफ द नंबर ऑफ द ॲटम्स ऑफ इच इलेमेंट इज नॉट द सेम ऑन द टू साइड्स ऑफ द इक्वेशन देन धिस टाईप ऑफ इक्वेशन इज कॉल्ड एज द अनबॅलन्स्ड इक्वेशन. त्याच्यानंतर आपलं त्या ठिकाणी लक्ष देता नसते की जर त्या ठिकाणी असतं ते काही रिॲक्टंट आणि प्रॉडक्ट साईडला असतात, जे काही नंबर ऑफ ॲटम जे आहेत तर ते नंबर ऑफ ॲटम जर त्या ठिकाणी सारखे जर त्या ठिकाणी नसतील तर अशा वेळेला दिलेलं असणारं जे काही समीकरण जे आहे तर ते समीकरण कसं असणार आहे, असंतुलित त्या ठिकाणी असणार आहे. आणि असंतुलित समीकरण जर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला बॅलन्सिंग करायचे ते आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. आणि म्हणून आपल्याला त्या ठिकाणी पुढे दिलेलं बा की एनी रिॲक्शन द टोटल मास ऑफ द इच ऑफ द एलिमेंट्स इन द रिॲक्टंट इज द सेम ॲज द टोटल मास ऑफ द इच ऑफ द रिस्पेक्टिव्ह एलिमेंट्स इन दॅट प्रॉडक्ट. मागची असताना ती काही मागच्या पानावर असणार ती काही ॲक्टिव्हिटी जी आहे तर ती ॲक्टिव्हिटीमध्ये आपण पाहिजे. ज्याचं असणार जे काही रिॲक्टंट जे आहे तर त्या रिॲक्टंट असणारे जे काही मास दिलेलं आपल्याला 300.23 आहे का, पाहून घ्या. मी पाठ करतो तुम्ही काय पाठ करतो. पुढे प्रॉडक्ट जे आहे तर त्या प्रॉडक्टचं सुद्धा असणारे काही मास जे आहे तर ते मास किती आपल्याला 300.23. जे सर्वसाधारणपणे असणार जी काही रासायनिक अभिक्रिया ज्या कोणतीही रासायनिक अभिक्रिया असू त्या कोणत्याही रासायनिक अभिक्रियेमध्ये रिॲक्टंटचं जेवढं त्या ठिकाणी मास असेल तर तेवढंच त्या ठिकाणी प्रॉडक्ट जे आहे तर ते प्रॉडक्ट तयार झाल्यानंतर त्याचं सुद्धा मास जे आहे तर ते मास त्या ठिकाणी तेवढंच असतं. धिस इज अकॉर्डन्स विथ द लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ द मास दॅट यू स्टडी इन द लास्ट स्टँडर्ड. आता लास्ट स्टँडर्ड म्हणणार नाही तर आपण नवीलाच त्या ठिकाणी पाहिजे. हे कशानुसार आहे तर असणारा जो काही लॉ ऑफ मास ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ द मास हा जो काही असणार तो काही नियम जो आहे, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास हा तो काही नियम जो आहे तर त्या नियमानुसार आपल्याला लक्ष घेता नसते की जेवढं त्या ठिकाणी रिॲक्टंटचं मास आहे तर तेवढंच त्या ठिकाणी प्रॉडक्ट जे आहे तर त्या प्रॉडक्टचं त्या ठिकाणी मास असतं असं आपण त्या ठिकाणी नववीला फर्स्ट टर्म जे आहे तर त्या फर्स्ट टर्ममध्ये त्या ठिकाणी येते लक्षात. आता याच्या पुढे आपल्याला भाग जो आहे तर तो भाग त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे की स्टेप्स इन द बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन ती आपल्याला पाहिजे. स्टेप्स बॅलन्सिंग केमिकल इक्वेशन बॅलन्सिंग केमिकल रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर त्या रासायनिक अभिक्रिया तुम्हाला जर एकदा संतुलित करता जर आल्या तर एकही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर ती रासायनिक अभिक्रिया आपण पाठ करण्याची काही गरज. आता काय सांगितले, हे केमिकल इक्वेशन इज बॅलन्स स्टेप बाय स्टेप. म्हणजे रासायनिक अभिक्रिया ज्या आहे तर ती अभिक्रिया काय केली ते टप्प्याटप्प्यानं आपल्याला काय करायची संतुलित त्या ठिकाणी करायची. हे ट्रायल अँड एरर मेथड इज यूज फॉर दिस पर्पज. याच्यासाठी चुका आणि शिका आहे का नाही. लहानपणी तुम्हाला आठवत असेल, आता तुम्हाला काय आठवतं कोणालाच आठवत नाही, की लहान मुलं त्या ठिकाणी काय होताना दिसते, पहिलं रांगायला लागताना दिसतं, त्याच्यानंतर ते उभं राहताना दिसतं, असं करत असताना ते अनेक वेळा त्या ठिकाणी एकदा पडलं म्हणून ते काही उभं राहायचं थांबतंय का नाही. चुका आणि शिका या पद्धतीमधून आपल्याला काय करायचं तर या ठिकाणी असणारे काही इक्वेशन जे आहे केमिकल इक्वेशन जे आहे तर ते बॅलन्सिंग करायचं त्या ठिकाणी शिकायचं. पुढे बा कन्सिडर द फॉलोइंग इक्वेशन ॲज ॲन एक्झाम. याच्यासाठी आपल्याला एक असणारे काही रासायनिक समीकरण जे आहे रासायनिक समीकरणाचा विचार जो आहे विचार त्या ठिकाणी करायचा आहे. पहिलं आपल्याला सांगितलं की सोडियम हायड्रॉक्साईड त्या सोडियम हायड्रॉक्साईडची कशाबरोबर रासायनिक अभिक्रिया केलेली आहे तर सल्फ्युरिक ऍसिड. या दोघांची असणारी जी काही रासायनिक अभिक्रिया जर झाली तर सर्वसाधारणपणे आपल्याला सोडियम सल्फेट आणि वॉटर त्या ठिकाणी करावं लागते. सोडियम सल्फेट आणि असणारे काही वॉटर जे आहे तर वॉटर त्या अशा पद्धतीची असणारी काही रासायनिक अभिक्रिया ज्या आहेत तर ते रासायनिक अभिक्रिया.
आता याच्यामध्ये स्टेप फर्स्ट जे आहे तर त्या स्टेप फर्स्ट आपल्याला विचार करायचा. स्टेप फर्स्ट जे आहे तर त्या स्टेप फर्स्ट मध्ये सर्वसाधारणपणे आपल्याला काय सांगितलंय, राईट द केमिकल इक्वेशन फ्रॉम द वर्ड इक्वेशन. काय सांगितलंय, राईट द केमिकल इक्वेशन फ्रॉम द वर्डिंग. जे शाब्दिक अशा प्रकारचं समीकरण आपल्याला सांगितलेलं आहे तर त्या शाब्दिक समीकरणावरून आपल्याला काय करायचं, सर्वसाधारणपणे केमिकल इक्वेशन जे आहे ते केमिकल इक्वेशन. आता असं करत असतानाच पण सर्वसाधारणपणे सोडियम हायड्रॉक्साईड, सोडियम हायड्रॉक्साईडचा फॉर्म्युला आपल्याला पुस्तकामध्ये आहे बोम मारतो आणि त्यातून पाठ झाला. पुढे सल्फ्युरिक ऍसिड H2SO4 त्याच्यानंतर आपल्याला सांगितले सोडियम सल्फेट H2SO4 प्लस वॉटर आहे. अशा प्रकारचं वर्ड इक्वेशन जे आहे तर त्या वर्ड इक्वेशनवरून आपण केमिकल इक्वेशन जे आहे तर ते केमिकल इक्वेशन त्याचे असतात ते काही फॉर्म्युले जे आहेत तर त्या फॉर्म्युल्यांचा त्या ठिकाणी वापर. आता स्टेप सेकंडला काय करायचं पहा, की चेक व्हेदर द इक्वेशन 10 आपण त्या ठिकाणी म्हणतात 10 म्हणून जे काही 10 नंबरचं असतात ते काही इक्वेशन जे आहे तर ते आपल्याला चेक करायचे. कशासाठी चेक करायचंय तर पहा काय सांगितलेले, व्हेदर द इक्वेशन 10 इज बॅलन्स्ड ऑर नॉट बाय कम्पेरिजन द नंबर्स ऑफ द ॲटम्स ऑफ द व्हेरियस एलिमेंट्स प्रेझेंट ऑन द टू साईड्स ऑफ द इक्वेशन. जे असणार ते काही इक्वेशन जे आहे तर त्या इक्वेशनच्या दोन साईड्स त्या ठिकाणी आहेत, ही त्या ठिकाणी लेफ्ट साईड आहे, ही त्या ठिकाणी राईट साईड आहे, त्या ठिकाणी फॉरवर्ड आहे, त्या ठिकाणी बॅक आहे. आता याच्यामध्ये रिॲक्टन साईडला असणार ते काही ॲटम जे आहेत तर त्यांचे असणारे काही नंबर ऑफ आयटम आणि राईट साईडला असणारे काही प्रॉडक्टचे असणार काही नंबर ऑफ आयटम जे आहेत तर ते सारखेच आहेत तर तेच आपल्याला पाहिजे. पुन्हा मागायच्या सारखं आपल्याला असणारे काही एलिमेंट जे आहेत तर ते एलिमेंट्स या ठिकाणी शॉर्टकट सर्वसाधारणपणे जे असणार काही एलिमेंट्स जे आहेत तर कोणकोणते एलिमेंट्स आपल्याला त्या दिसतात, सोडियम याच्यामध्ये शॉर्टकट मिडियम असतो सोडियम आहे, त्याच्यानंतर ऑक्सिजन आहे, सल्फर बरोबर, सोडियम आहे, ऑक्सिजन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, कोणताही सल्फर. आता सर्वसाधारणपणे मागाचं जर आपण त्या ठिकाणी आठवत जर असेल तर याला काय म्हणतो आपण रिॲक्टंट, रिॲक्टंट जे असतात याचं काय म्हणणार मी त्याच्यानंतर पुढे प्रॉडक्ट त्या ठिकाणी राईट साईडला आहे याचे पण आपण नंबर ऑफ ॲटम्स जे आहेत तर ते नंबर ऑफ ॲटम्स त्या ठिकाणी ऐकायचं काम करा. तर सोडियम इथे दिसतात एकच आहे, ऑक्सिजन किती दिसतात चार आहे, कारण हा येत आहे सल्फरचा विचार केला तर त्याच्यानंतर प्रॉडक्ट साईडला विचार करायचा सोडियम जे आहे दोन आहे, ऑक्सिजन जे आहे तर ते चार आणि हा एक पाच, हायड्रोजनचा विचार करायचा ऑक्सिजन या ठिकाणी दोन आहे, सल्फर जो आहे अशा पद्धतीने आपण. आता काय लक्षात येत असते की आपण दिले पाहिजे, इट इज सीन दॅट द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ द ऑल एलिमेंट्स ऑन द बोथ साइड्स आर नॉट द सेम. त्या ठिकाणी सोडियमचा त्या ठिकाणी काही सेम, ऑक्सिजनचा मात्र सेम, हायड्रोजनचा सेम, सल्फरचा मात्र त्या ठिकाणी सेम. म्हणजे सर्वसाधारणपणे आपल्याला ऑक्सिजन आणि हायड्रोजनचे असणार ते काही नंबर ऑफ ॲटम्स ऑन द लेफ्ट साइड्स अँड द राईट साइड आर नॉट द सेम आर इट इज नॉट द इक्वेशन असं आपल्याला त्या ठिकाणी लक्षात येत असतं. अँड देअर फोर इट मीन्स दॅट द इक्वेशन नंबर 10
इज अनबॅलन्स इक्वेशन आणि म्हणून या ठिकाणी आपण लिहिलेलं जे काही समीकरण जे आहे ते समीकरण ते असंतुलित. मग आता दिलेलं जे काही अनबॅलन्स्ड इक्वेशन जे आहे तर ते अनबॅलन्स्ड इक्वेशन काय करायचं आपल्याला बॅलन्स त्या ठिकाणी करायचे. त्याच्यासाठी पुन्हा तिसरे आपल्याला स्टेप त्या ठिकाणी दिलेले पहा. इट इज कन्व्हिनियंट टू स्टार्ट बॅलन्सिंग इक्वेशन फ्रॉम द कंपाऊंड विच कंटेन द मॅक्झिमम नंबर ऑफ एअर. मग अशा प्रकारचं असताना ते काही अनबॅलन्स्ड इक्वेशन जे आहे तर ते अनबॅलन्स्ड इक्वेशन आपल्याला त्या ठिकाणी बॅलन्सिंग करायचे, संतुलित करायचे. ते संतुलित करत असताना सर्वसाधारणपणे अशा प्रकारचं कंपाऊंड त्या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करायचे की ज्याच्यामध्ये मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स त्या म्हणजे जास्तीत जास्त अणु त्याच्यामध्ये असतील अशा प्रकारचं त्या ठिकाणी आपल्याला काय करायचे पहिल्यांदा त्या ठिकाणी ते सिलेक्ट करा. मग आता पुढे काय सांगितले, मोर ओव्हर इट इज कन्व्हिनियंट टू फर्स्ट कन्सिडर द इलिमेंट इन दिस कंपाऊंड विच हॅज अनइक्वल नंबर ऑफ द ॲटम्स ऑन द टू साइड. आता कोणाकोणामध्ये त्या ठिकाणी अनइक्वल आहेत तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन. आता हायड्रोजन आणि ऑक्सिजन असतील अशाच प्रकारचे कंपाऊंड आपण त्या ठिकाणी सिलेक्ट करायची. उदाहरणार्थ आपल्या लक्षात येतं नसतंय की सर्वसाधारणपणे याच्यामध्ये ऑक्सिजन आहे हायड्रोजन, याच्यामध्ये सुद्धा काही दिसतं आपल्याला हायड्रोजन आणि ऑक्सिजन. म्हणजे सर्वसाधारणपणे अशा प्रकारचं असतं काही कंपाऊंड जे आहे तर ते कंपाऊंड आपल्याला त्या ठिकाणी आपल्याकडे टाईम थोडा आहे तर याच्यामध्ये काय करायचं आहे तर सर्वसाधारणपणे जी अनबॅलन्स्ड असणारे जे काही इलिमेंट्स जे आहेत ॲटम्स जे आहेत तर त्यांचंच त्या ठिकाणी असणारे काही सिलेक्शन जे आहे तर ते सिलेक्शन करायचं. आता सर्वसाधारणपणे पहा की सर्वसाधारणपणे इक्वेशन नंबर 10 जे आहे तर ते इक्वेशन नंबर 10 मध्ये आपल्या लक्षात येतं नसतं की Na2SO4 हे एक त्या ठिकाणी आहे आणि पुढे आपलं दिसतंय की H2SO. अशा प्रकारची ही दोन कंपाऊंड आहेत की ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स आहे. आता मॅक्झिमम नंबर म्हणजे की झाली हायड्रोजनचे 2, सल्फरचे झाले 3, ऑक्सिजनचा 1-4 आणि 4-5-2 याच्यामध्ये मॅक्झिमम किती आहेत 7 ॲटम. याच्यामध्ये विचार केला तर 2-3 आणि पुन्हा 4 याच्यामध्ये किती आहेत 7. म्हणजे मॅक्झिमम नंबर ऑफ ॲटम्स असतील अशा प्रकारचं असतं ते काही कंपाऊंड जे आहे तर त्या कंपाऊंडचं काय करायचं आपल्याला निवड जे आहे तर ते निवडते. एनी वन ऑफ देम कॅन बी सिलेक्ट. याच्यामध्ये 7 आहेत याच्यामध्ये 7 आहेत म्हणून काही प्रॉब्लेम. एकामध्ये 8 असतो तर आपण 8 घेतो. आता दोघांमध्ये 7-7 आहे कोणापासून आपण त्या ठिकाणी सुरुवात जी आहे ते सुरुवात त्या ठिकाणी म्हणजे ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त नंबर ऑफ ॲटम्स त्या ठिकाणी असतील तर त्याच्यापासून काय करायचं आपल्याला सुरुवात जी आहे ती सुरुवात त्या ठिकाणी करायची. आता पहिलं आपल्याला सांगितलं की सिलेक्ट द कंपाऊंड Na2SO4 दॅट इज सोडियम सल्फेट आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सोडियम सल्फेट जे आहे तर त्या सोडियम सल्फेटने काय करणार आपण त्या ठिकाणी सुरुवात जी आहे तर ती सुरुवात त्या ठिकाणी करणार आहे. पुढे फर्दर सिलेक्ट द सोडियम फॉर बॅलन्सिंग द नंबर ऑफ ॲटम्स ऑफ द सोडियम इन दिस कंपाऊंड इज अनइक्वल ऑन द टू साइड. आता याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं नसतंय की सोडियम सल्फेट जे आहे तर त्या सोडियम सल्फेटचं आपण त्या ठिकाणी बॅलन्सिंग जे आहे तर ते बॅलन्सिंग त्या ठिकाणी करायचं. हे बॅलन्सिंग करण्यासाठी त्याच्यामध्ये आपण सोडियम सल्फेट आता हे जर करायचं असेल तर काय करावं लागेल आपल्याला सोडियम जे आहे तर त्या सोडियमचा असणारा काही विचार जो आहे तर तो विचार त्या ठिकाणी करावा लागेल. पुढचा भाग आपण पुढील तासाला पाहू. धन्यवाद.